अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील लघु मध्यम आणि मोठी धरणं तुडुंब भरलेली आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यातील शिवणी प्रकल्प 100% भरलाय. पाणलोट क्षेत्रातील पाणी वहिवाटीच्या रस्त्यापर्यंत पोहोचलंय. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळं शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावं लागतंय. गंगाव शिवणी जो प्रकल्प झालेला आहे आणि याच्यासाठी जो रोड दिलेला आहे त्यांनी, त्यासाठी जो आउटलेटमधून आम्ही पुलाची जी मागणी केलेली आहे त्यांना, तो अजूनपर्यंत झालेला नाही. तो पूल जर झालेला होत नसन तर कसा आता सोयाबीनचा जो हंगाम आहे तो माल कोण्या पद्धतीने काढायचा किंवा वावरात सोडू द्यायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. हिंगोलीतही पावसानं थैमान घातलेला आहे. या मुसळधार पावसाचा फटका शेतीसह घरं आणि मंदिरांनाही बसलाय. सततच्या पावसानं औंढा तालुक्यातील ढेगस गावाजवळील शिवमंदिर कोसळलंय. या घटनेत कुणालाही इजा झाली नाहीये, मात्र शेकडो वर्ष जुनं हे मंदिर पावसामुळं मात्र जमीनदोस्त झालंय.